आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनमध्ये अतिशय अपडेट आपल्याला मिळत राहतील. लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा. आपण पाहणार आहोत महत्त्वाचा शासन निर्णय. आकस्मिक आजारामध्ये कोविड-19 ह्या नवीन आजाराचा समावेश करण्याबाबत. कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, वैद्यकीय प्रतिभूतीसाठी कोविड-19 ह्या आजाराचा लिस्टमध्ये समावेश केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. आपण सविस्तर बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 17 डिसेंबर 2020 चे शासन निर्णय आहे. प्रस्तावना संदर्भातील क्रमांक 6 येथे नमूद करण्यात आलेल्या दिनांक 19 मार्च 2005 शासन निर्णयाने आकस्मिक व गंभीर आजाराची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून यात 27 आकस्मिक आजार व 5 गंभीर आजार निश्चित केलेले आहेत. कोविड-19 हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठीच्या वैद्यकीय खर्चात देखील प्रचंड वाढ झाली आहे. तसेच संदर्भातील क्रमांक 9 शासन निर्णयातील तरतुदीनुसार दिनांक 2 सप्टेंबर 2020 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आलेली आहे. कोविड-19 परिणाम बहुतांशी श्वसन संस्थेवर होतो. हृदय व फुफ्फुस संबंधित आजार हे संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 6 परिशिष्ट अमधील अनुक्रमांक 1 समाविष्ट आहे. परंतु शासनाचे इतर विभाग व क्षेत्रीय कार्यालयाकडून कोविड-19 ह्या आजारावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत स्पष्टता आणण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोविड-19 ह्या आजारावरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. शासन निर्णय आता सदर शासन निर्णयाने संदर्भातील क्रमांक 6 शासन निर्णयाने विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या 27 आकस्मिक आजारामध्ये आणखीन एक नवीन एक आकस्मिक आजाराचा समावेश करण्यात येत आहे. 28 कोविड-19 वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी रुग्णाचे कोविड-19 बाधित असल्याने वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहिजे. तसेच रुग्णाच्या रक्तातील SpO2 प्राणवायू पातळी ही 95%पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 2 हे आदेश दिनांक 2 सप्टेंबर 2020 पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहतील. 3 हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 54/2020 5 दिनांक 7/12/2020 निर्गमित करण्यात येत आहे. 4 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20/20/11/27/13/23/22/79/17 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संकेत करून करण्यात येत आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कोविड-19 हा आजाराचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी करण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.